आहेत ना कापसासारखे मऊसूत आणि लोण्यासारखे तोंडात ठेवताच विरघळणारे दहीवडे। नमस्कार, शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। शीतल किचनमध्ये आज आपण सर्वांना आवडणारे आणि उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारे असे दहीवडे बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। या डाळीला स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे। वजनी प्रमाणात 300 ग्रॅम आहे ही डाळ। डाळ चांगली भिजली तरच ती चांगली वाटली जाते आणि वडे छान होतात। आपली डाळ छान भिजली आहे। एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व डाळ काढून घ्यायची आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। आता ही डाळ रवाळ वाटून घ्यायची आहे। जर डाळ वाटली जात नसेल तर एखाद चमचा पाणी तुम्ही घालू शकता। आता एका मोठ्या बाऊलमध्ये ही वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे। आता ही वाटलेली डाळ हाताने 10 ते 15 मिनटं फेटून घ्यायची आहे। त्या अगोदर आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया। ही डाळ आपल्याला एकाच दिशेने एकाच डायरेक्शनने फेटायची आहे, जेणेकरून या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात हवा भरेल आणि सुरुवातीला होती त्यापेक्षा दुप्पट होईल। आता ही डाळ मी 15 मिनटं फेटली आहे। हे मिश्रण छान फ्लफी झालं आहे। एका वाटीत पाणी घेऊन ह्याची एक छोटी गोळी पाण्यात सोडा। ती पाण्यावर तरंगते म्हणजे या डाळीत हवा छान क्रिएट झाली आहे। आता या वड्यांचा स्वाद दुप्पट करण्यासाठी आपण यामध्ये सुकं खोबऱ्याचा किस आणि हिरवी चटणी एकत्र करून मिक्सरला वाटून घेतली। ती घालूया 1 ते 2 चमचे। यामुळे नुसते कोरडे वडे जरी खाल्ले तरीही खूप छान लागतील। आपण मिक्सरला वाटून घेतलेली डाळ आणि ही फेटलेली डाळ यात खूप फरक आहे। ही एकदम दुप्पट झाली आहे आणि खूप फ्लफी आहे। दहीवड्यांसाठी लागणारं स्मूथ क्रीमी दही तयार करून घेऊया। इथे एक मोठी वाटी भरून घरचं फ्रेश घट्ट दही घेतलं आहे। या दह्यात 4 मोठे चमचे साखर घातली आहे। आता हे आपल्याला विस्करने किंवा रवीने फेटून घ्यायचं आहे। मिक्सरवर फिरवू नका, नाहीतर ते पातळ होतं। वडे भिजवण्यासाठी आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊया। त्यात 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हिंग घालूया। 5 मिनटं झालं आहे। आपली वाटलेली डाळ छान सेट झाली आहे। आता हिला थोडंसं फेटून घेऊ आणि हे दहीवड्यांसाठी लागणारे वडे तळून घेऊ। एका बाऊलमध्ये साधं पाणी घेतलं आहे। त्यात हात ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे हे डाळीचं मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही आणि या मिश्रणाला गोलाकार देत तेलात सोडायचं आहे। तेल एकदम नॉर्मल गरम पाहिजे। बारीक गॅसवरच हे वडे तळायचे आहेत, नाहीतर वडे वरून तळले जातात आणि आत कच्चे राहतात। वडे छान आतपर्यंत तळले पाहिजेत, नाहीतर ते पाण्यात टाकल्यावर चपटे होतात। 1 चमच्याने हे वडे अलगद हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे वडे गोलाकारातच राहतात। आपले वडे गोल्डन रंगावर तळून झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। याचप्रमाणे सर्व वडे तळून घेऊया। तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर तुमच्या शीतल किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या वड्यांपासून आपण दहीवडे तर बनवणारच आहोत, पण सांबर वडा, चटणी वडा किंवा रसम वडाही बनवू शकता। आता सर्व वडे तळून झाले आहेत। आता मी तुम्हाला एक वडा कापून दाखवते, म्हणजे तो आतपर्यंत शिजला आहे की नाही हे आपल्याला समजेल। हे पहा, वडा एकदम आतपर्यंत शिजला आहे आणि छान जाळीदार झाला आहे। आता तुम्हाला दहीवड्यांसाठी जितके वडे लागत आहेत तेवढेच वडे पाण्यात सोडा। बाकीचे वडे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, तर ते 7-8 दिवस छान राहतील, म्हणजे जेव्हा हवं तेव्हा दहीवडा सर्व्ह करू शकता। आता हे वडे कोमट पाण्यात 5 मिनटं भिजून द्यायचे आहेत। तुम्ही पाण्याच्या जागेवर आंबट नसलेले ताकही वापरू शकता। 5 ते 10 मिनटं झाले आहेत। आपले वडे छान फुलले आहेत, पहा। आता टेस्टी असे दहीवडे सर्व्ह करूया। दोन्ही हाताच्या मध्ये अलगद प्रेस करत या वड्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता यावर आपण फेटून ठेवलेलं स्मूथ क्रीमी आणि थंडगार असं दही घालून घेऊया। आपले वडे दह्यात बुडतील इतपत दही घालायचं आहे। आपण वडे तळले तेव्हा ते किती लहान होते, आता ते पाण्यात एकदम दुप्पट झाले आहेत।
यावर आता आपण घरीच तयार केलेली हिरवी चटणी आणि लाल चटणी घालायची आहे. या चटणीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचसोबत दहीवड्यांसाठी लागणारं साहित्य हे सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. आता या दहीवड्यांवर चाट मसाला घालायचा आहे, तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचाभर घातला तरी चालेल. त्याचसोबत चिमूटभर भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आहे. यानंतर तुम्हाला आवडत असल्यास चिमूटभर लाल तिखट घाला. खूपच स्वादिष्ट, दिसायला एकदम भन्नाट आपले दहीवडे तयार झाले आहेत. तुम्हाला दहीवड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.